अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं बिनबियांचं चक्रधर या नव्या जातीचं लिंबू विकसित केलं आहे या लिंबाच्या झाडाला काटे येत नाहीत त्यामुळे लिंबू तोडायलाही सोपं जातं या लिंबामध्ये बिया नसतात मात्र क्वचित काही लिंबांमध्ये एखादी छोटीशी बिया आढळते आढळतिन वर्षांपूर्वी या लिंबाची जात विकसित करण्यात आली आहे आज देशभरातून या लिंबाला मोठी मागणी असल्याचा दावा विद्यापीठ करत आहे या लिंबाच्या झाडाला बाराही महिने लिंब येतात या लिंबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा उपयोग होणार आहे विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कृषी अंतर्गत लिंबूवर्गीय फळांचं संशोधन करून संत्री मोसंबी लिंबांचं वाण विकसित करण्यात आलं त्यामध्ये लिंबांची वाढती मागणी पाहता विद्यापीठानं ही चक्रधर जात विकसित केली आहे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या फळाला मध्ये बीन असते आणि असलं तरी अत्यंत बारीक असते असते आणि झाडाला हे काटे नसतात रसाचं फळे हे अत्यंत रसदार आहे जवळपास साठ टक्क्यापेक्षा जास्त रसाचं प्रमाण आहे रस चवीला हा उत्कृष्ट लागतं आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये सुद्धा झाडाच्या पोट्यामध्ये सुद्धा तुम्हाला फळे दिसतील इथे आणि फळाची संख्या भरपूर राहते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते राज्यभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असलेल्या ठिकाणी जाऊन पंतप्रधानांचं अभिनंदन करतील अशी माहिती रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री